खासदार गजानन कीर्तिकरांनी हे केलंय, आम्ही एनडीए मध्ये सहभागी झालो मात्र आम्हाला सपत्नीक आवाहन मिळत असल्याचं त्यांनी असं त्यांनी कुठेही म्हटलेलं नाही या कपोल कल्पित बातम्यात। राज्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार काही व्हायला तयार नाही, का तयार नाही, नाना पटोले संजय राऊत बोलघेवडे लोक आहेत, तुम्हाला काम पाहिजे म्हणून ते बोलतात, आम्हाला खूप काम आहे तर आम्ही उत्तर देत नाही त्यांना। विस्तार लवकरच होईल। बुधवार को सीएम शिंदे के आवास पर एक बैठक हुई, गजानन कीर्तिकर ने कहा है कि 22 सीटों का दावा हम करेंगे, क्या कहेंगे सर? देखिए हमारे यहाँ कोई प्रॉब्लम नहीं है, हम बहुत समन्वय के साथ काम करने वाले हैं, शिवसेना बीजेपी के अलायंस में एकदम समन्वय के साथ पूरा काम होगा, सारी बातें तय होगी तब आपको बताएंगे। संजय राउत मना लिए, कौन संजय राउत? संजय राउत मना लिए, कौन कौन पुस्तक कोण संजय राऊत? दुसरा एक प्रश्न, साकळाईच तुम्ही वाळकीच्या सभेत मागच्या विधानसभेच्या, तर आज तुम्ही त्याचा सर्वेक्षणाचा आदेश दिलाय, तर आता आदेश यायला इतके दिवस गेले, 25 वर्ष लढा झाला, आता तुम्ही आज सर्वेक्षणाचा आदेश दिलाय तर प्रत्यक्षात काम कधी सुरू होईल? मला असं वाटतं की तुम्हीच सांगितलं 25 वर्षाचा लढा आणि मी घोषणा केल्यानंतर किती लवकर आदेश आला होईल। आता शेवटी असं आहे, हे टेक्निकल आहे, त्याच्यामुळे सर्वेक्षण होऊन त्याची फिजिबिलिटी आल्यानंतरच त्याची कारवाई सुरू करता येईल। मी कली बोलले उसके ऊपर नाना पटोलेंच्या विरोधात काँग्रेसचे नेते जे आहेत ते वरिष्ठांकडे केलेले आहेत तक्रारी, त्याला मी काय सांगू? नगर जिल्ह्यामध्ये जल जीवन साठी मोठा घोटाळा झालेला आहे, नगरमध्ये जल जीवन अभियान आहे त्याच्यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे आणि भाजपचे एक आमदार आहेत असे सहभागाचा उल्लेख झाले, आरोप झालेला आहे। पहिली गोष्ट तर अशी जल जीवन मिशनची सगळी कामं केंद्र सरकारने पैसा दिला असला तरी त्याचे जे टेंडर झाले ते महाविकास आघाडीच्या कार्यकाळामध्ये झाले, ते काय आमच्या कार्यकाळात झालेले टेंडर नाही आहेत, सगळे टेंडर महाविकास आघाडीच्या कार्यकाळात झाले, केंद्र सरकारने कधी भेदभाव केला नाही, सगळा पैसा केंद्र सरकारचा होता, इथे मात्र महाविकास आघाडी त्या संदर्भातलं काम करत होती, काही ठिकाणी तक्रारी आल्या असतील तर त्या तपासून बघू। नाही मला आता तुम्ही जे म्हणताय मला त्याची माहिती घ्यावी लागेल, मला एकदम लक्षात नाही तुम्ही, म्हणून तर मी बसलो ना दोघांना सोबत घेऊन, समन्वयच आहे, काय काळजी करू नका, काही वाद नाही आणि असं आहे की वाद असला तर वादळ नाही त्यामुळे चिंता करू नका, तो चहाच्या पेल्यातला वाद आहे तो संपलेला आहे। महाविकास आघाडीमध्ये छोटा भाऊ मोठा भाऊ असा वाद निर्माण झालेला पाहायला मिळतोय आणि त्यामध्ये भाजप हस्तक्षेप म्हणजे भाजपकडून लावला जातोय असा एक आरोप होतोय, त्यांचं काय आहे की त्यांच्याकडे काही झालं तरी आम्हीच केलं असं त्यांचं त्या ठिकाणी आरोप असतो, आता असं मी म्हणू नये पण एखाद्याच्या घरी मुलगा आला तरी आमचा हात आहे असं म्हणू नका, त्यांना हात जोडून सांगतो, चला धन्यवाद, थँक्यू।